नमस्कार, मी संदेश हृदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपले स्वागत। आताची मोठी बातमी, भारत चीनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक शेरिटसह चीनच्या 59 मोबाईल ॲपवर बंदी घालण्यात आली आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीन विरोधात हा एक मोठा निर्णय घेतला असून चीनचे हे सगळे ॲप देशाच्या सुरक्षतेला आणि राष्ट्रीय ऐक्याला मारक व धोकादायक असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे। चीनच्या कोणत्या 59 मोबाईल ॲपवर बंदी घातली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकमान्य न्यूज महाराष्ट्र, संदेश उतेकर।